आणि 2 दिवस गेले, 1-2 दिवस गेले, 3 तिसरा दिवस आला, मग ते रावसाहेबांच्या अगदी घनिष्ठ परिचयातली मंडळी म्हणायला लागली, अहो जरा बघा म्हणे, पूस बदललेली नाही, त्याच्यानंतर ज्या स्थितीत पहुडलेले आहे तसेच आहे, त्याच्यानंतर जर नाकाशी बोट लावलं तर श्वास लागत नाही, पोट हालताना दिसत नाही श्वासोच्छ्वासाने, शरीराला हात लावायची हिंमत नाही आपली एवढंच फक्त. तर म्हणे आता माझ्या दृष्टीने एकजण एक शहाणे म्हणाले, माझ्या दृष्टीने आता पुढच्या तयारीला लागायला हवं. तर रावसाहेब म्हणाले, अहो असलं काही करू नका तुम्ही, आणि असं काही कोणाला सांगूही नका, कारण महाराजांनी स्वतःहून सांगितलंय की मी उठवेपर्यंत मला कोणीही, मी उठेपर्यंत झोपेत न मला कोणी उठवायचं नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर. चौथ्या दिवशी महाराज स्वतःहून उठले आणि गाढ झोपेतनं मनुष्य जेव्हा उठतो कसा अगदी आळोखे पिळोखे देत, आणि तेव्हा ते म्हणाले की फार दमलो गो आजा, छानपैकी फक्कडचा चहा घेऊन ये. तर रावसाहेबांनी कुतूहलाने विचारलं की महाराज तुम्ही 4 दिवस असे झोपलेला होतात एकाच स्थितीमध्ये शांत, जाणून घेऊ का नेमकं काय झालं असावं, त्याला काय ते सांगा, असं अशी भाषा नव्हती, जाणून घेऊ का तुम्ही काय काय 4 दिवसाचं आहे, असं ही भाषा कसली असते, ही विनम्रतेची भाषा असते, गुरुप्रती असलेल्या आदराची भाषा असते. हल्ली गुरुला सुद्धा म्हणणारी माणसं आहेत, तुम्ही काय लायकीचे आहात आम्हाला माहिती आहे, तेरी बिचूक मेरी बिचूक, असे हल्ली गुरु आहेत आणि असे हल्ली शिष्य आहेत. तेव्हा तसं नव्हतं आणि आजही तसं नाहीये, पण बाजार भरलेला असल्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ही सारासार विचारसरणीचीच गोष्ट. माणसं विसरून गेलेली आहे, तो विचारच करत नाही, सारासार विचार बुद्धी हरवलेली आहे, म्हणून आजच्या काळात असं होतं. तर महाराज त्यावेळेला झोपेतनं जागे झाल्यासारखे म्हणाले, अरे मी जरा सोलापूरला जाऊन आलो, पुण्यातनं सोलापूरला कशाला गेला होता तुम्ही, जनार्दनची व्यवस्था लावून आलो जनुभवाची, आमचा जनुभवा गेला, म्हणजे जनुभवाने देह ठेवला आहे, महाराजांना आधी कळलं होतं देह ठेवणार आहेत ते, कारण ते शेवटी शक्कर आहेत साक्षात, तो लयकर्ता आहे, लयकर्त्याकडे हिशोब असतोच ना, कोणाला न्यायचं कोणाला ठेवायचं कोणाला कधी न्यायचं कोणाला उद्धारायचं, त्यांची लिस्ट असते झोळीमध्ये, सांगितलंय मी तुम्हाला याच्या आधी. तर जनुभवानं उद्धरला, आता ह्याच्यामधलं तुम्ही बारकावं लक्षात घ्या बरं का, की जनुभवांना आमचा जनुभवा गेला म्हणजे काय गेलं, तर वारले जनुभवा, पण मग 4 दिवस महाराजांनी काय ती व्यवस्था करायला मी गेलो होतो असं महाराज म्हणाले, म्हणजे महाराजांनी काय व्यवस्था केली असेल, कल्पना करून पहा की देह नश्वर आहे आत्मा अविनाशी आहे, नश्वर देह गेलाय जनुभवांचा, पण तो जो अविनाशी आत्मा आहे त्याला कुठे स्थित करायचं हे त्या परमेश्वराला ठाऊक असल्या कारणाने त्यांची व्यवस्था त्या पद्धतीने कशी लावायची, आणि त्या 4 दिवसांमधल्या दुसऱ्या दिवशी समजा जनुभव गेले असतील तर आदला दिवस पुढचे 2 दिवस ह्यामध्ये महाराजांनी काय व्यवस्था लावली, तर तो अविनाशी जो आत्मा आहे त्याचे जे काय बारीक से कुठेतरी काहीतरी कुठल्या तरी अनंत अब्ज जन्मांपूर्वीचे जे काही कर्मभोग राहिले असतील ते तिथल्या तिथे महाराजांनी जाळून टाकले आणि स्वस्वरूपामध्ये त्यांना स्थित केलं, ती व्यवस्था लावायला महाराज गेले होते. किती आयुष्याचा आपण म्हणतो ना सार्थक झाला हा शब्द सुद्धा फार थोडा आहे जनुभवांच्या ह्या कथेकडे पाहिल्यानंतर. गुरु आत्मसात करणं म्हणजे काय ते जनुभवांकडनं शिकावं, गुरुला कसं पारखावं ते जनुभवांकडनं शिकावं, त्याने काही फार परीक्षा घेतली नाही महाराजांची, मी कुठल्याच पद्धतीची परीक्षा घेतली नाही, महाराजांनी त्यांना अनंत परीक्षांना उतरवतानाच हे सांगून दिलं की एका अर्थी तुझी आणि माझी दोघांची परीक्षा आहे का, तर हे समाजासमोर चित्र मांडायचंय, मांडायचंय म्हणजे गोष्ट सांगण्यासाठी हे मांडलेलं नव्हतं, ते ओघाओघानी त्या व्यक्तींना उतरण्यासाठी महाराजांचं जे कार्य होतं त्या कार्यामध्ये ही व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि उतर. साहजिकच जनुभवा गेल्यानंतर पुढचा मठाधिपती कोण, तर जनुभवांचा जो मुलगा झाला होता स्वामींच्या आशीर्वादाने पांडुरंगांच्या दृष्टांताप्रमाणे नारायण नागबळी केल्यानंतर जयकृष्ण, त्याला मधू म्हणत असत, जयकृष्ण उर्फ मधू, मधुबुवा,
मधुबुवा तेव्हा 15 वर्षाचे होते जेव्हा वडील गेले त्यांचे. तर आता मधुबुवांना कसलाच अनुभव नाही, तर त्यांना गादीवर कसं काय बसवायचं, त्याच्यापेक्षा दुसरी कोणतरी जाणकार व्यक्ती गादीवर बसवावी असं सगळ्यांच्या मनामध्ये आलं. पण महाराजांनी ते ऐकलं नाही, मानलं नाही. महाराजांनी मधुबुवांनाच महंतपदाच्या गादीवर बसवलं, मठाधिपती. आता वास्तविक बघा, इथे ट्रान्सफर सीन आहे की मधुबुवांना शास्त्र विस्त्र कशाची काहीही अध्ययन केले, म्हणजे अध्ययन त्या काळाप्रमाणे झाले, पण त्याची काही माहिती आहे, ज्ञान आहे, आमटा आहे, दमटा आहे, असं कुठली तयारी झालेली नव्हती कुठलीच. तर एके दिवशी महाराजांनी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी दिली. महाराजांचं ज्ञानेश्वरीवर अतिशय जीवापाड प्रेम होतं, ते कुठल्याही ओळीवरती हात ठेवत असत न बघता आणि तिथपासून वाचायला सुरुवात करत असत. कारण शेवटी भगवंतानी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती भगवंतच वाचतोय, भेद लक्षात घ्या याच्यामधला. जी सांगितलंय ते मीच वाचतोय, मी वाचतोय. मला ग्रंथ पाहायची काय गरज आहे, ग्रंथ तुमच्यासाठी आहे. त्याच्या कुठल्याही ओळीवर ओळ बोट ठेवून महाराज वाचत असत आणि त्याच्यामधला जो अर्थ उलगडून सांगत असत, तर तेव्हा समोरच्या व्यक्ती बसलेल्या असत, त्याच्यातले काही लोक जे प्रश्न धरून आलेले असत मनामध्ये, त्याचे आपोआप उत्तर त्यांना त्याच्यातनं मिळत असत. हा मग चला, तुमचा नंबर, तुम्ही पुढे या, मग आता इथे समोर बसा. हा काय तुमचं म्हणणं आहे, हा तुम्ही कुठून आला वगैरे सगळं मला माहिती आहे, मी चिठ्ठीवर लिहितो. आमचं तुमका असले धंदे नव्हते त्यावेळी. तुम्ही सामष्टीमध्ये बसलेले आहात, सामष्टी म्हणजे म्हणजे लोकांच्या समूहात बसलेले आहात, प्रत्येकाला समोर येऊन काहीतरी कल्याण मूल्याण हातवारे हे असलं काही नव्हतं चाळे तेव्हा. म्हणजे सत्पुरुषांच्या इथे असे चाळे नसतात. तर महाराज बोलता बोलता त्या व्यक्तीच्या मनातल्या शंकांचं निरसन करत असत, ती व्यक्ती सुखावून जात असत. जसे श्रीपाद वल्लभा श्रीवल्लभांनी चमत्कार केले, जसे नृसिंह सरस्वतींनी चमत्कार केले. गुरुचरित्रात वर्णन आहे की ते एकाच वेळेला 13 ठिकाणी हजर होते, 13 शिष्यांच्या घरी वेगवेगळ्या गावांमध्ये. आणि तशी पत्र आलेली आहे की नृसिंह सरस्वती आज आमच्याकडे होते, आमच्याकडे होते, आमच्याकडे होते, आणि एवढं असून स्वतः गाणगापुरी होतेच होते. मग हे काय, हा अंशात्मक आविष्कार वायू तत्वाच्या रूपाने प्रत्येक भक्ताच्या घरी घडला, तोच चमत्कार महाराजांनी पण अनेक वेळा केलेला आहे. कि ते सगळी भक्त मंडळी गावोगावची सांगत, आमच्या दिवशी महाराज आमच्या घरी होते, ते म्हणले असं कसं शक्य आहे, आमच्याकडे होते. आणि प्रत्यक्ष ते पुण्यातही होते, सोलापुरात पण होते, नगरला होते, कुठे नव्हते. मग असा जो तो अवली या सगळ्याकडे वावरत असताना त्याला काय अशक्य आहे की कोणाला ज्ञान देणं, कोणाला काही वाटणं किंवा कोणाच्या मनातलं जाणून घेणं. त्यांनी मधुबुवानं सांगितलं, ज्ञानेश्वरी हातात दिली आणि म्हणाले याचं निरूपण करायला सुरुवात करायची. मधुबुवांनी प्रश्न नाही विचारला, मी कसं करणार, मला कुठे काय समजतं, मला कुठे काय येतं, तुम्ही थोर, आम्हाला कुठे काय अक्कल आहे, आम्ही सामान्य, आपली डायलॉग बाजी झाली नाही. त्यांनी गुरुनी सांगितलंय, ते ना त्यांच्यासाठी ते गुरुच ना. आणि त्यांनी त्यांनी जे सांगितलंय त्यांनी ती ज्ञानेश्वरी उघडून त्याच्यावरती निरूपण करायला सुरुवात केली, कीर्तन करायला सुरुवात केली. आणि त्यांना असा अनुभव आला, मी कीर्तन करतोय पण माझ्या मुखातून माझे गुरु माऊली शंकर महाराज बोलताय. विलक्षण अनुभव आहे हा. आपली जीभ हालते, आपलं स्वरयंत्र हालतंय, त्याच्यातून आवाज निघतोय, पण इथं पक्की लखी लख जाणीव आहे पक्की अगदी की बोलतय कोण, हा आवाज कोणाचा आहे, ही प्रेरणा कोणाची आहे. पण समोर बसले प्रेरणा, प्रेरणा म्हणजे काय, परब्रह्मरूपी प्रेरणा समोर बसलेली असताना तुम्हाला अशक्य काय आहे. आणि मग मधुबुवांचा एवढा हट्टंड झाला कीर्तनावर की स्वामींचं चरित्र, रसाळ चरित्र त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यांच्या रसवंतीला बहार यायला लागला. मधुबुवांच्या बरोबर महाराजांनी आणखीन एक विलक्षण चमत्कार घडवला. मधुबुवा जेव्हा कीर्तन करत असत त्यावेळेला तर महाराज रंगून जातच असत, पण कुळाचार कुळधर्म याप्रमाणे शिवराय मठात नवरात्रोत्सव साजरा होत असे. आणि त्या नवरात्रोत्सवामध्ये एक दिवस दुर्गाष्टमीचा दिवस आला, अष्टमी नवरात्राची दुर्गाष्टमी, महाराजांची अतिशय प्रिय तिथी. त्यांचा जन्मही त्याच दिवशी, म्हणजे अवतार
झालाय त्याच दिवशी, देह सोडलाय त्याच दिवशी, तर ती दुर्गाष्टमी होती. महाराज मधुभवन म्हणाले चल आतमध्ये चल, आणि ते त्यांना त्यांच्या घरात घेऊन गेले मधुभवनच्या शुभराय मठातलंच. आणि थोड्या वेळाने शुभराय मठामधनं, त्या आपल्या खोलीमधनं महाराज जेव्हा बाहेर आले मठामध्ये, मधुभवनचा हात धरून जमलेली तमाम लोक पाहायला लागली की महाराजांनी भरभरी शालू परिधान केलेला, अंगावरती साजशृंगार आहे, दागदागिने आहेत, कपाळी मळवट आहे, कानामध्ये हिऱ्या मोत्यांची कुंडलं आहेत, केस रचना आहे, केस मोकळे सोडलेले आहेत, केस डोक्यावर मुकुट घातलेला आहे, दंडात वाक्य आहे, केसामध्ये फुलांच्या माळा आहेत, वेण्या आहेत, घातलेल्या गजरे आहेत. आणि जणू काय सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की हे महाराज, ही साक्षात महालक्ष्मी आहे, ही साक्षात जगदंबा आहे. आणि त्या आवेशामध्ये महाराजांनी तिथे नृत्य करायला सुरुवात केलं. पहा, अष्टावक्र म्हणतात लटपटीत पाय आहे, पण त्यावेळेला त्या आवेशामध्ये महाराजांचे जे पदन्यास होत होते, ते एखाद्या नर्तकीला शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या नृत्याचं नर्तकीला लाजवेल असे पदन्यास होते. आणि महाराजांच्या नृत्याचा आविष्कार हा वाढायला लागला, ती गती वाढायला लागली, लय वाढायला लागली, मृदुंगावर थाप पडली, भजनी मंडळी दमली होती, सारंगीय होते, झांजवाले होते, त्यांना आपोआप आवेश चढला आणि त्यांनी ताल धरायला सुरुवात केली. त्या तालामध्ये ते नृत्य सुरू झालं आणि नाचता नाचता महाराज गिरक्या घेत घेत मधुभवनजवळ आले, त्यांना आडवं पाडलं आणि त्यांच्या पाठीवरती महाराज आता उभे राहिले. आणि मग पाठीवर उभे राहिल्यानंतर त्यांनी ज्या आवेशात नृत्य सुरू केलं, ते महिषासुरमर्दिनीचं नृत्य होतं. अफाट म्हणजे त्या नृत्याला जी काय आपण म्हणतो ऊर्जा होती, ते अक्षात अर्थात साक्षात शिव आणि शक्तीच ते अद्वैत तिथे महाराजांच्या रूपाने नृत्य करत होते. ते शिवाचं तांडव नृत्य आहे. त्या तांडव नृत्याला गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा नाजूक सहभाग आहे, पदन्यास आहे. पार्वती त्यांच्याबरोबर नाचतीये, शक्ती बरोबर शिव, शिवाबरोबर शक्ती. हे अद्वैत जेव्हा नृत्य करतं तेव्हा तांडवामध्ये सुद्धा एक लालित्यपूर्ण नृत्याचा आविष्कार समाविष्ट असतो, तो पार्वतीचा आविष्कार. मग शक्ती आणि शिव जेव्हा मधुभवनच्या पाठीवरती नाचायला लागले, त्यावेळेचा जो आवेश होता तो महिषासुर मर्दिनीचं जे नृत्य असू शकेल त्या पद्धतीचे ते नृत्य होत. बराच वेळ नृत्य चालल्यानंतर सारंगीयांच्या हात बोटात रक्त यायला लागलं, मृदुंगियांच्या बोटातनं रक्त यायला लागलं, कारण इतकं ते बेभान होऊन वाजवत होते. टाळावरती ताल धरणाऱ्यांच्या हातावरती कुठे कुठे टाळ बसलेलं आहे हे त्यांच्या लक्षात नव्हतं, देहभान हरपलं होतं, ती सगळी लोक ब्लँक झाली होती. समोर जे काय चाललंय ते अद्वितीय होत. अद्वितीय शब्द पण फारच रोटक शब्द आहे, म्हणजे अतिशय लहान शब्द आहे या सगळ्यापुढे. आणि असं करता करता काही काळाने महाराज थांबले. आणि आता जे भानावरती पब्लिक होतं की नाही असतं, अलौकिक समोर काही असलं तरी काही आपल्या भानावरती असलेलं पब्लिक असतं, कारण त्यांना फक्त स्वतःशी घेणं घेणं असतं, त्यांना फक्त समोर काय चाललंय ते फक्त बघायचं असतं, बाकी काय आपल्याला देणं घेणं नाही. अरे वा असं काय वगैरे ते, तर ते चालू होत. तर ते म्हणाले पब्लिक ते जमलेलं, अहो त्या मधुभवांचं काय झालं, कारण त्यांच्या पाठीवर महाराज एवढे वेळ नाचतायत, तो माणूस तो मेलाच असेल आता, हे असं तांडव नृत्य पाठीवर चालू असत. तर महाराजांनी शांतपणे त्यांच्या बकोटीला धरून त्यांना उभं केलं मधुभवन आणि म्हणाले तुला कुठे लागलं नाही ना? अहो लागलं नाही हा शब्द सुद्धा, हे वाक्य सुद्धा डोक्यात शिरेना एवढ्या आत्मानंदामध्ये मधुभुवा बुडून गेलेले होते. परमानंद ब्रह्मानंदाच्या अवस्थेमध्ये ते पोचलेले होते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्यांच्याकडे पाहून. एका भक्ताच्या, एका शिष्याच्या मुलाच्या पाठीवरती उभं राहून, तो मुलगा सुद्धा शिष्यच आहे, महाराजांनी ही जी कृती घडवली ते कशासाठी घडवली असेल याचं उत्तर शोधण्यामध्ये काही अर्थ नाही. शिवानी शक्तीबरोबर तो पाठीवरती त्यांचा जो खेळ मांडला होता नवरात्रातल्या अष्टमीला, दुर्गाष्टमीला, तो कशासाठी
ह्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू नका. याचं कारण असं आहे की ते फक्त मधुबुवांसाठी होतं का, शुभ्राय मठातल्या जमलेल्या लोकांसाठी होतं का, आणखीन कोणासाठी होतं का, तो आवेश कशासाठी होता हे केवळ आणि केवळ महाराजच जाणू. तुम्हाला जर ते जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर ते महाराजांना विचार, जरूर विचार, आजही विचार, ते सांगतील, तुम्हाला उत्तर देतील. तुमच्यातला भाव तेवढा महत्वाचा पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो की शिवराय मठाला जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी केवळ शिवराय मठामध्ये महाराज राहिले ह्याच्यासाठी नाहीये. त्याच्यासाठी तर आहेच, सर्वसामान्यांच्यासाठी, पण त्या भोवती हे जे काही घडलंय तिथे, त्याच्या अजूनही लहरी, अजूनही त्या व्हायब्रेशन, त्या फ्रिक्वेन्सीज त्या शुभ्राय मठामध्ये आहेत. आपण त्या आजही अनुभवू शकतो. म्हणून मी परत परत तुम्हाला सांगते की तुम्ही तिथे जाऊन घ्या, अवश्य जाऊन घ्या. ही शुभ्राय मठातल्या जनार्दन बुवांची कथा आहे. सद्गुरु जेव्हा मृत्यू समयी हजर असतात त्यावेळेला काय अवस्था असू शकते हे तो जाणारा जीव आणि सद्गुरु यांनाच माहिती असत. म्हणून मी काल म्हटलं होतं की मृत्यूसारखं दुसरं सौंदर्यपूर्ण काही नाही, मृत्यूसारखा आनंद नाही, अतिशय आनंदाची घटना आहे मृत्यू म्हणजे. ती का? तर लयकर्त्याच्या इच्छेने घडणारी ती घटना. आता जाता जाता आजच्या भागाचा समारोप करण्यापूर्वी आणखीन एक छोटस तुम्हाला सांगतो की औदुंबर जे क्षेत्र आहे, वाडी औदुंबर आपण म्हणतो, तर औदुंबर क्षेत्री नितीन बाबूराव पुजारी आणि त्यांचे मोठे थोरले बंधू दिलीप बाबूराव पुजारी असे एकत्र कुटुंब राहत. जवळच मंदिराला उतर म्हणजे कृष्णेकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत, खाली जे मंदिर आहे औदुंबर, त्याच्या तिथेच आवारातच त्यांचं घर. अतिशय समाधानी कुटुंब आहे, एकत्र एकत्र राहणार. तर त्या पुजाऱ्यांचं घर छोटं आहे, फार काही फार मोठं असं अवाढव्य नाही, पण मोठं आहे आणि छोटं पण आहे. तसं असं आपण म्हणतो ना, त्यांची दर्शनी पडवी आहे आणि त्या पडवीला लागून एक डाव्या बाजूला खोली आहे आणि मग आतमध्ये सरळ घरात जायचा रस्ता. असं मग ते जरा थोडस उंचावर काय, तर कृष्णेचा पूर येतो दर पावसाळ्यामध्ये. तर ही घरं अशी थोडीशी अशी स्टेप बाय स्टेप अशी उंच उंच बांधलेली आहे, म्हणजे अशी रचना केलेली होती. आजही त्यांच्या घरामध्ये जेव्हा कृष्णेला महापूर येतो तेव्हा घरात पाणी आजही येतं. वर्षानुवर्षांची ही परंपरा चालू. तर ती जी खोली आहे त्या पडवीला लागूनच, तर मला, मी त्यांच्याकडे नेहमी जात येत असतो, त्यांचा आमचा परिचय असल्यामुळे एकदा सहजरित्या मला सांगितलं की बरं का, ही जी खोली आहे ना, या खोलीमध्ये शंकर महाराज येऊन राहत असत. अहो, काटा आला माझ्या अंगावर विलक्षण. नितीन बाबूराव पुजाऱ्यांना हे माहिती नव्हतं की शंकर महाराज माझं सर्वस्व आहे आणि त्याच खोलीमध्ये मी बसलो आहे. अक्षरशः काटा आला की आणि त्यांनी दाखवलं, पण महाराज कुठल्या भिंतीला टेकून बसत असत. नितीन बाबूराव पुजारी काही माझ्यापेक्षा फार वयाने मोठे नाहीत लहान, पण त्यांच्या आईनी वडिलांनी ज्या महाराजांच्या हकीकती सांगितलेल्या आहेत त्यांना, महाराजांची शेवटची वर्ष होती त्यावेळच्या गोष्टी आहेत त्या. अक्षरशः ती धावायलाची खोली आहे, पण त्या खोलीमध्ये महाराज येऊन वास्तव्य करत असत, त्याच खोलीत बसायचा आपल्याला योग आलाय, यावरतं दुसरं आणखीन भाग्य काय असू शकतं. अनेक वार मी त्या घरामध्ये गेलेलो आहे आणि त्या खोलीमध्ये थांबलेलो आहे. आणि आणखीन त्याने एक बारकावा सांगितला की केडगावला जे नारायण महाराज होते, प्रसिद्ध हाँ अवतारी पुरुष होते, त्या केडगावच्या नारायण महाराजांची मुंज त्या खोलीत झालेली आहे. आणि ती त्या बाबूराव पुजारी म्हणजे नितीन बाबूराव पुजारी त्यांचे वडील बाबूराव पुजारी त्यांच्या वडिलांनी वगैरे काहीतरी ती लावलेली असावी. थक्क झालो मी ते ऐकून. म्हणजे आज मी तुम्हाला हेही सांगतो की मी जसं शिवराय मठाचं तुम्हाला सांगितलं तसं जेव्हा तुम्ही कधी औदुंबरला जाल तर नितीन बाबूराव पुजारी, दिलीप बाबूराव पुजारी यांच्याकडे तुम्ही अवश्य जा. त्या खोलीमध्ये 1 सेकंद जा, 1 मिनिटभर थांबा आणि बाहेर या. अहो, महाराज राहिलेत होते तिथे, अजूनही महाराजांचं अस्तित्व जाणवतं. भाव पाहिजे मी वा दरवेळेला तेच सांगतोय. आणि तुम्हाला जे काय यथाशक्ती यथामती त्या पुजाऱ्यांसाठी करावं असं वाटत असेल, त्यांची कोणती अपेक्षा नाही, त्यांची जाहिरात नाही, त्यांच्याकडे दानपेटी नाही, ते कोणाकडे रुपयाही मागत नाही,
अतिशय समाधानी कुटुंब आहे. बरोबर आहे, ज्या घरामध्ये शंकर महाराज राहून गेले ते समाधानीच कुटुंब असणार. तर त्यांना भेटा जरूर जाऊन, आजही अगत्याने स्वागत करतील. आमटी भात जेवायला वाढतील, अतिशय गोड लागतो, खाऊन बघा तिथे जाऊन. आणि खाली त्या मनोहर पादुकांचं दर्शन घ्या, औदुंबरच्या दत्तगुरूंच्या. बघा काय अनुभूती येते. आज इथेच थांबूया. जय शंकर. जय शंकर, नमस्कार.